आणि ठाण्यातील धोकादायक आणि अनधिकृत इमारतींसाठी क्लस्टर डेव्हलपमेंटच्या मागणीसाठी राजकारण तापू लागलंय. क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी राष्ट्रवादी उपोषण करणार असून या मागणीसाठी शिवसेना आज टेंभी नाका ते मंत्रालय असा लाँग मार्च काढणार आहे. तर मनसेनेही आमरण उपोषणाचा पवित्रा घेतलाय. मुंबईनंतर वाढणारे शहर म्हणजे ठाणे. मात्र गेल्या 5 महिन्यात ठाण्यात 3 इमारती पत्त्यांसारख्या कोसळल्या. यात 87 जणांना आपला जीव गमवावा लागला. हा प्रश्न ठाणेकरांसाठी मोठा झाला आणि सुरू झाली आपली वोट बँक वाचवण्यासाठी राजकीय पक्षांची धडपड. प्रथम राष्ट्रवादीनं 4 तारखेपासून क्लस्टर डेव्हलपमेंटच्या मागणीसाठी आमरण उपोषण करण्याचं ठरवलं. सरकारमध्ये असून सुद्धा सरकारला गतिमान करण्यासाठी राष्ट्रवादी आता चक्क मित्रपक्षालाच धारेवर धरणार आहे. खातं एनसीपीकडे नाही, खातं मुख्यमंत्र्यांकडे आहेत. मुख्यमंत्र्यात पॉलिसी डिसिजन आहे, पॉलिसी डिसिजनची घोषणा मुख्यमंत्री करतात. म्हणजे तुम्ही जनमानसाला काय मूर्ख समजता आरोप करताना? निदान आपली बुद्धी उघड पडणार नाही याची तर काळजी घ्या. राष्ट्रवादीला शह देण्यासाठी शिवसेनेनंही यात उडी घेतली आणि टेंभी नका ते मंत्रालय या भव्य लाँग मार्चचं आयोजन केलं. झोपलेल्या सरकारला जागा करणं आणि निष्पाप बळींबद्दल जाब विचारणं हा सेनेच्या लाँग मार्चचा उद्देश. बळी जाण्याची वाट सरकार पाहतंय. आणखी किती माणसं मेल्यानंतर सरकार निर्णय घेणार आहे, या सरकारने तत्काळ निर्णय घेणं गरजेचं आहे. शेवटची लढाई, अंतिम लढाई या ठिकाणी महामोर्चाच्या माध्यमातून ही धडक मंत्रालयावर हे नागरिक ही जनता देणार. तर क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी केलेल्या सर्व पक्षीय बंदपासून मागे राहणाऱ्या मनसेनंही आमरण उपोषणाचं हत्यार उपसलंय. पोलिसांनी याबाबत परवानगी नाकारली तर आंदोलन करून जेलमध्येच उपोषण करण्यात येईल असा इशाराच मनसेनं दिलाय. ठाणे जिल्ह्यात अनधिकृत बांधकामं फार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत आणि आपण जर पाहिलं तर ती रोखण्यासाठी शासनाकडे कुठली सक्षम यंत्रणा नाही. जर स्थानिक पातळीवर जर कारवाई झाली नाही तर शासकीय पातळीवरून कारवाई होण्याची कुठलीही शक्यता नसते. क्लस्टर डेव्हलपमेंट होणारच आहे, मात्र ठाणे महापालिकेनं याबाबतचा रिपोर्ट अजूनही आपल्याकडे पाठवला नसल्याचं काँग्रेसनं स्पष्ट केलंय. तेव्हा यात सरकारचं किंवा मुख्यमंत्र्यांचा दोष नसून केवळ राजकीय स्टंट असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. मागणी झाल्यानंतर दुसऱ्या मिनिटाला मुख्यमंत्र्यांनी होकार दिला. मग इतके अनुकूल माननीय मुख्यमंत्री महोदय असताना अशा पद्धतीने आरोप होणं फार चुकीचं आहे. हा फक्त श्रेय घेण्याचं फक्त खेळ आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे परिसरात अनधिकृत बांधकामाचा सुळसुळाट सुरू होता. मात्र केवळ वोट बँक वाचवण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत होते. आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षांची चाललेली ही धडपड पाहता क्लस्टर डेव्हलपमेंट हवं पण राजकारण नको असं म्हणण्याची वेळ आता ठाणेकरांवर आली आहे. कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे. झी 24 तास एक पाऊल पुढे.